स्वतःचे हक्क व कर्तव्य समजून घेतल्यास कायदा समृद्ध होईल असे प्रतिपादन ॲडव्होकेट शशिकांत कावळे यांनी केले आहे. वाशी येथील पोलीस ठाण्याच्या सभागृहामध्ये पोलीस ठाणे व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागरूकता व पोहोच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आनंद पवार हे होते. यावेळी कावळे पुढे म्हणाले की माणूस समाजशील प्राणी असून पदोपदी कायदा समजून वागावे लागते. त्यासाठी प्रथम हक्क व कर्तव्य समजवून घ्यावे लागतात. हक्क समजले की कर्तव्य केल्यास कायद्याची अंमलबजावणी होते. माणसांनी यंत्राचा शोध सुख सुविधा यासाठी लावला जर वापर योग्य पद्धतीने व योग्य ठिकाणी झाला तर त्रास होतो. त्याचप्रमाणे कायद्याचे असून सर्वांना तळागाळातील लोकांना ज्ञान व्हावे, जागृती व्हावी याकरिता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जागरूकता व पोहोच या कार्यक्रमाचे आयोजन पूर्ण 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे. यावेळी आनंद पवार यांनीही आपले विचार मांडले. अध्यक्षीय समारोप रामेश्वर खनाळ यांनी केला. याप्रसंगी पोलीस स्टाफ, पत्रकार व काही नागरिक हजर होते. उपस्थितांचे आभार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर काळे यांनी मानले. हा कायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला तळागाळातल्या शेवटच्या लोकांपर्यंत माहीत झालेला आहे असं कायद्यामध्ये गृहित आहे. वास्तविकपणे होतं काय, कायदा संसदेमध्ये पास होतो परंतु आपल्या सर्वसाधारण जनतेमध्ये त्याची माहिती पुरेशी माहिती नसते, त्यांना माहिती नसते. त्यामुळं आपण आपले हक्क अधिकार कर्तव्य यापासून आपल्याला आपली म्हणजे माहिती नसल्यामुळं त्यापासून वंचित राहतो. त्यामुळं आपल्याला आपले हक्क अधिकार आणि कर्तव्य काय आहेत हे या माध्यमातून समजून घेणं गरजेचं आहे. माणूस हा अतिशय हुशार, समाजातला अतिशय हुशार प्राणी आहे. त्यांनी पृथ्वीतलावर नवनवीन असे तंत्रज्ञान विकसित केले आणि तंत्रज्ञान विकसित करत असताना तंत्रज्ञान त्याच्या सोयीसाठी, त्याच्या हितासाठी, मनुष्य जीवनाच्या हितासाठी निर्मिती केली, पण ते यंत्र किंवा जे काही उपकरण तयार केले त्याचा माणूस दुरुपयोग करू लागला. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, सोनोग्राफी मशीनची माणसाने शोध लावला. सोनोग्राफी मशीनचा शोध कशासाठी लावला, तर एखाद्या महिलेच्या पोटातील गर्भ जो आहे तो गर्भ चांगल्या प्रकारचा आहे का, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या उणीव आहेत का, त्या उणीव असतील तर कोणत्या औषध किंवा कुठल्या प्रयोगाद्वारे त्याचं चांगल्या पद्धतीचं विलास करता येईल यासाठी सोनोग्राफी मशीनचा चांगल्या उदात्त हेतूने निर्मिती करण्यात आली. पण झालं काय, एका बाजूला त्याची उदात्त हेतू होता, दुसऱ्या बाजूला आपण काय करायला लागलो. शहाजी चेडे, AIN News, वाशी.